डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकेमध्ये इनोव्हेट दोन हजार बावीस उत्साहात संपन्न जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजलेली इनोव्हेट दोन हजार बावीस ही एक प्रॉब्लेम स्टेटमेंट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील अडमोठे व प्रप्राचार्य डॉक्टर एस बी पाटील यांनी दिली डिप्लोमाच्या सर्व इंजिनिअरिंग शाखांमधील विद्यार्थ्यांच्यासाठी ही स्पर्धा खुली होती यामध्ये तीनशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा चार विभागात संपन्न झाली या स्पर्धेचे उद्घाटक प्रसिद्ध उद्योजक श्री तुषार कामत व डॉ विशाल कांबळे यांच्या हस्ते पार पडलं संस्थेचे चेअरमन मानया डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन अॅडव्होकेट डॉ सुनाली मगदूम हे अध्यक्षस्थानी होते विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधनात्मक वृत्ती जागृत करणे उद्योजकतेमध्ये प्रावीण्य मिळवणे हे या स्पर्धेचं उद्दिष्ट होतं यशस्वी विद्यार्थी घडवून नव्या संशोधनाच्या जन्मासाठी अशा स्पर्धेचं आयोजन अतिशय आवश्यक असून विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या बौद्धिक विचारसरणीला चालना मिळून नवीन विषयाला एक नवीन संशोधन मिळेल आणि हीच प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे जाणं गरजेचं आहे असं मत पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी आपला छंद जोपासून त्यातून आपला उद्योग निर्माण करावा असा मौलिक सल्ला श्री तुषार कामत यांनी दिला चे या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकूण बत्तीस हजार रुपयाची बक्षिसं जिंकली जनरल चॅम्पियनशिपचे फिर्थचषक यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी या महाविद्यालयानं पटकावलं विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त नोकरीचा विचार न करता संशोधनात्मक वृत्ती बाळगून व्यावसायिक बनलं पाहिजे शास्त्रज्ञ बनलं पाहिजे असं मत संस्थेचे चेअरमन डॉ श्री विजय मगदुम यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन डॉ डी बी देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडलं गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा